रेसिडेन्सी क्लबला नुकतीच 26 वर्ष पूर्ण झाली असून पुणे प्राईड अवॉर्ड्स हा दिमाखदार सोहळा नुकताच पार पडला. हा सोहळा रेसिडेन्सी क्लब ब्रह्मागॉपचे अध्यक्ष आर के अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आला होता. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या आणि पुणे शहरासाठी अभिमानास्पद अशा व्यक्तिमत्वांचा सन्मान करण्यात आलाय. त्यांना पुणे प्राईड अवॉर्ड्सनं गौरवण्यात आलाय. रेसिडेन्सी क्लबची नुकतीच 26 वर्ष पूर्ण झाली असून पुणे प्राईड अवॉर्ड्स हा दिमाखदार सोहळा नुकताच पार पडलाय. यावेळी कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली आहे. मुख्य अतिथी डॉक्टर बाबा कल्याणी यांचा परिचय पद्मश्री लीला पुनावाला यांनी करून दिलाय. खूपच आनंद वाटतोय, विशेषतः प्राईड ऑफ पुणे या नावाने इथे मिळणं. या शहरामध्ये माझं समृद्ध आयुष्य मी घालवलं, त्या शहराने अशा प्रकारचं अक्नॉलेजमेंट देणं किंवा त्याची पावती देणं ही गोष्ट खूपच आनंददायक आहे. पण हे माझं एकटीचं अर्थातच नाही आहे हा पुरस्कार. मी मगाशी माझ्या छोट्याशा भाषणात म्हणतो की अनेक जणांचं याच्यामध्ये सहकार्य आहे. माझे सगळे सहकारी सुनील सुतकर सारखा माझा को डिरेक्टर, माझे आई वडील असे असतील, आमचे प्रोड्युसर्स, टेक्निशियन्स, एक्झिबिटर्स सगळ्यांचा याच्यामध्ये वाटा आहे. तर खूप बरं वाटतं आणि या निमित्ताने त्या सर्वांचं स्मरण करून त्यांना ॲक्नॉलेज करणं ही गोष्ट खूप छान. यानंतर लगेचच आर के अग्रवाल यांनी डॉक्टर बाबा कल्याणी आणि डॉक्टर अजय चंदनवाले यांना स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केलाय. आर के अग्रवाल यांनी सोहळ्याची सुरुवात मान्यवरांच्या स्वागतानं केली आहे. डॉक्टर अजय चंदनवाले यांनी आपल्या भाषणात सोहळ्याचं भरभरून कौतुक केलंय. यावेळी गौरविण्यात आलेल्या व्यक्तींची नावे कॉर्पोरेट हणमंत गायकवाड, समाजकार्य डॉक्टर विनोद शहा, कला आणि संस्कृती श्री उस्मान खान, शैक्षणिक प्राध्यापक एम एस वाडिया, खेळ गौरी गाडगीळ, जीवनगौरव सुमित्रा भावे, सल्लागार मंडळ सदस्य डॉक्टर एस बी मुजुमदार, विठ्ठल मणियार, डॉक्टर के एच संचेती, लीला पुणावाला, संभाजी पाटील, सबिना संघवी, व्ही एम म्हस्के, सुभाष सनस, डॉक्टर मोहन आगाशे, चंद्रकांत बोर्डे. मुख्य अतिथी डॉक्टर बाबा कल्याणी यांच्या हस्ते श्रीमती सुमित्रा भावे यांना जीवनगौरव पुरस्कारानं गौरविण्यात आलंय. They energize to do this type of things more in life. So it's a sort of, you know, appreciating them, the achievers. And in fact, I would say that they are actually, by accepting our pride, they are honoring us because they are more than a pride. Thank you. देशाच्या सुरक्षिततेसाठी शहीद झालेल्या शूर सैनिकांच्या पत्नींना कर्नल संभाजी पाटील यांच्या हस्ते शिलाई मशीन देऊनही गौरविण्यात आलंय. प्रतिनिधी सूरज कांबळे, ब्युरो रिपोर्ट, पुणे.